नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतोय आपल्या या एस के एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. एस के एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील क्वालिटी कोर्सेससाठी ओळखलं जातं. आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खास विद्यार्थ्यांसाठी काही ऑफर्स आणलेले आहेत. आपलं महाराष्ट्रातील वनसंपदा लेक्चर आपलं सुरू राहणारच आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांसाठी असणारे प्रजासत्ताक दिनानिमित्त खास ऑफर्स मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. कमीत कमी 30% आणि जास्तीत जास्त 50% ही ऑफर असणार आहे. ही ऑफर कधीपर्यंत असणार आहे तर 25 जानेवारी 2020 पासून 28 जानेवारी 2020 पर्यंत ही ऑफर आपली असणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातील जेही आपले विद्यार्थी आहेत, ज्यांना कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल, जे कोर्स परचेस करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही खास ऑफर आणि येणाऱ्या परीक्षेच्या अगोदरची शेवटची ऑफर असणार आहे. याच्यानंतर कुठलीही ऑफर कुठल्याही कोर्सेसवर असणार नाही. त्यामुळे या ऑफरचा फायदा घेऊन जास्तीत जास्त ॲडमिशन्स विद्यार्थ्यांनी घ्यावेत, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी हे सर्व कोर्सेस आपल्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतील. येणाऱ्या परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट असलेले हे कोर्स आहेत. कुठले कुठले कोर्स आहेत पाहूया. पहा, इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स, जो की 180 पेक्षाही जास्त 180+ व्हिडिओचा भरघोस कोर्स आहे. हा कोर्स येणाऱ्या परीक्षेसाठी राज्यसेवा मेन्स, कंबाईन मेन्स, कंबाईन दोन्ही कंबाईन यांची मेन्स, त्याचबरोबर महापोर्टलच्या होणाऱ्या सर्व परीक्षा याच्यासाठी उपयुक्त असणारा हा इंग्रजी व्याकरण ऑनलाईन कोर्स. या कोर्सवर सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर एस के एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर आपल्याला भरघोस सूट पाहायला मिळेल. त्याच्यानंतरचा कोर्स आहे भूगोल ऑनलाईन कोर्स. भूगोल ऑनलाईन कोर्स येणाऱ्या राज्यसेवा प्री, त्याच्यानंतर कंबाईन 1 आणि कंबाईन 2 ह्या ज्या दोन्ही एक्झाम होतात, म्हणजे गट ब आणि गट क, याच्या प्री आणि मेन्सची तयारी करून घेणारा हा कोर्स, त्याचबरोबर राज्यसेवा प्रीची तयारी करून घेणारा हा कोर्स, या कोर्सवर सुद्धा आपल्याला भरघोस सूट या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आधुनिक भारताचा इतिहास आणि राज्यव्यवस्था या दोनही विषयांचा परिपूर्ण असलेला कोर्स, भारतीय राज्यघटना आणि आधुनिक भारताचा इतिहास, या कोर्सवर सुद्धा आपल्याला भरघोस ऑफर पाहायला मिळेल. हा कोर्स सुद्धा आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच उपलब्ध आहे. हा कोर्स येणाऱ्या राज्यसेवा प्री, त्याच्यानंतर कंबाईन 1 आणि कंबाईन 2 या परीक्षेसाठी पूर्णतः उपयुक्त असलेला हा कोर्स आहे. त्याच्यानंतर पुढील कोर्स आहे अर्थशास्त्र ऑनलाईन कोर्स. अर्थशास्त्र ऑनलाईन कोर्स हा संपूर्णतः संकल्पनावर आधारित असणारा कोर्स आहे. इकॉनॉमिक्स या विषयाची तयारी करून घेणारा परिपूर्ण कोर्स येणाऱ्या परीक्षेसाठी राज्यसेवा प्री, त्याचबरोबर कंबाईन प्री आणि दुसरी कंबाईन प्री या दोन्ही परीक्षेसाठी, म्हणजे या तीनही परीक्षेसाठी परिपूर्ण असलेला हा ऑनलाईन कोर्स. या कोर्सवरसुद्धा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप मोठ्या प्रमाणात भरघोस सूट उपलब्ध असणार आहे, डिस्काउंट उपलब्ध असणार आहे. त्याच्यानंतर अंकगणित ऑनलाईन कोर्स. हा कोर्स येणारे सरळ सेवा भरती, त्याच्यानंतर कंबाईनसाठी सुद्धा जी गणित विषयाची तयारी करून गणित विषयाचे जे आपले प्रश्न आहेत यांची तयारी करून घेणारा हा परिपूर्ण कोर्स, त्याचबरोबर रेल्वे भरती असो, त्याचबरोबर पोलीस भरती, महापरीक्षेसाठी उपयुक्त असणारा हा कोर्स, या कोर्सवर सुद्धा तुम्हाला भरघोस सूट या ठिकाणी पाहायला मिळेल. हे संपूर्ण कोर्सेस जे असणार आहेत यांच्यावर 25 ते 28 जानेवारी 2020 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला भरघोस सूट पाहायला मिळेल. हा व्हिडिओ जर 28 जानेवारीनंतरही मुलं पाहत असतील तर त्यांनी मात्र वेळोवेळी ज्या त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या ऑफर आहेत किंवा वेळोवेळी ज्या कोर्सची काय प्राईज आहे ती प्राईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये एस के एज्युकेशन नावाचं ॲप दिलेलं आहे. ते ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. आणि ज्यांना खरंच इच्छा आहे अधिकारी व्हायची आणि खरंच इच्छा आहे क्वालिटी एज्युकेशनचा लाभ घ्यायची, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आमचं ॲप डाउनलोड करा, ज्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. चला तर मग वळूया आजच्या टॉपिककडे. महत्त्वाचा टॉपिक हा टॉपिक तुमचा येणाऱ्या परीक्षेसाठी वनसंपदेवर आधारित असलेल्या संपूर्ण परीक्षांचा या ठिकाणी परीक्षांचा संदर्भ असलेला हा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळेल, महाराष्ट्रातील वनसंपदा. चला तर मग जाऊया टॉपिककडे, महाराष्ट्रातील वनसंपदा. आजचं जे सेशन असणार आहे, आजचा महत्त्वाचा टॉपिक महाराष्ट्रातील वने, हा टॉपिक आपण आपल्या ॲपमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच आपण हा टॉपिक यूट्यूबवरच्या आपल्या व्ह्यूवरसाठीसुद्धा उपलब्ध करून देतो आहे, कारण हा एक्झाम ओरिएंटेड टॉपिक आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न येऊन गेलेले आहेत. फार महत्त्वाचा असलेला हा टॉपिक आपल्यासाठी परीक्षाभिमुख टॉपिक आहे आणि याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. कन्सेप्ट प्लस पाठांतर दोन्ही गोष्टी या टॉपिकसाठी महत्त्वाच्या आहेत. कन्सेप्ट म्हणजे कोणत्या वनांमध्ये कशा पद्धतीचे वृक्ष कोणत्या ठिकाणी आढळतात, किती पर्जन्य असलेल्या प्रदेशामध्ये आढळतात, त्यांचं वैशिष्ट्य काय, ही आहे कन्सेप्ट. आणि वृक्षांची नावं ही आहे पाठांतर. पाठांतरणसुद्धा तुम्हाला या टॉपिकमध्ये गरजेचं आहे. खास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषयाचा परिपूर्ण सिलेबस असलेला, पूर्ण अभ्यासक्रम असलेला हा आपण भूगोल ऑनलाईन कोर्स खास महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला हा कोर्स आहे.
या कोर्समध्ये तुम्हाला राज्यसेवा परी कंबाईन ब आणि कंबाईन क ह्या तीनही परीक्षेची तयारी, कंबाईन ब कंबाईन का क याचा प्री प्लस मेन्सचा सिलेबस आणि राज्यसेवा प्रीचा सिलेबस आपण याच्यामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांनी याच्यासाठी ॲडमिशन घेतली नसतील, कारण एक्झाम जवळ आहे मित्रांनो, तुम्ही या कोर्सचा वापर म्हणजे एवढा जरी कोर्स तुम्ही व्यवस्थित अभ्यासला याच्यामध्ये आपण परिपूर्ण देण्याचा प्रयत्न केला आहे आणि एखादं दुसरं एखादं पुस्तक यूज केलं तर या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जातील। येणाऱ्या परीक्षेमध्ये भूगोल विषय तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट असेल, का फार सोपा आहे परंतु कन्सेप्च्युअलसुद्धा तितकाच आहे, त्यामुळं भूगोल विषयावर मागच्या 2012 पासून 2019 पर्यंतच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या, त्याचं प्रश्नांचं ॲनालिसिस केलं तर आयोगाचा जो कल आहे हा कन्सेप्च्युअल कल आहे। पूर्वी पाठांतराचे प्रश्न यायचे की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे, आता ते नाही। कळसुबाई या शिखराचे कळसुबाई हे जे शिखर आहे, हे शिखर ज्या ठिकाणी स्थित आहे त्या पर्वताची निर्मिती नेमकी झाली कशी, कन्सेप्ट महत्त्वाची आहे। त्यामुळं या परिपूर्ण म्हणजे या संपूर्ण कोर्समध्ये आपण कन्सेप्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा कोर्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या विद्यार्थ्यांनी यांना ॲडमिशन घेतलेलं नसेल त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे, या लिंकवर तुम्ही जा किंवा संपर्क क्रमांक दिलेला आहे या संपर्क क्रमांकावर फोन करा आणि या कोर्सला लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, जेणेकरून एक्झामपर्यंत तुमचा हा कोड म्हणजे हा जो पूर्ण कोर्स आहे एक्झामपर्यंत हा व्यवस्थितरित्या तुमचा पूर्ण झाला पाहिजे। चला सुरू करूया आपण या आजच्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे महाराष्ट्रातील वने। पहा, महाराष्ट्रातील वने साधारणतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला 7 प्रकारची वने आढळतात। पहिल्यांदा याचे प्रकार पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण एक एक वनसंपदा किंवा एक एक वनांचा प्रकार सुरू करूया। पहिला प्रकार आहे ज्याचं नाव आहे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने। उष्णकटिबंधीय सदाहरित वने। दुसरा प्रकार आहे उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने। उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने। तिसरा वनांचा प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये आढळणारा, त्याचं नाव आहे उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने। त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने। आर्द्र पानझडी वने। त्याच्यानंतर पाचवा प्रकार आहे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने। शुष्क पानझडी वने। सहावा प्रकार आहे काटेरी वने। आणि सर्वात शेवटी आढळणारा प्रकार आहे त्याचं नाव आहे कांदन वने। आता हे जे महाराष्ट्रामध्ये आढळणारे प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित, उपोष्णकटिबंधीय सदाहरित, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, हे तीन प्रकार, आणखी दुसरे दोन महत्त्वाचे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, हा पानझडी वनांचा प्रकार। ही आहेत 6व्या क्रमांकाची काटेरी वने आणि 7व्या क्रमांकाची कांदन वने। आता उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हणजे काय, इथपासून त्याच्या व्याख्येपासून याचं नाव असं का पडलं इथपासून, तर कोणत्या प्रदेशामध्ये ही वने आढळतात, त्या वनांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्या वनांमध्ये पानांचा आकार कसा आहे, खोडाचा आकार कसा आहे, वृक्ष कसे आहेत, कोणते कोणते वृक्ष आढळतात आणि त्या वनांचा आर्थिक उपयोग काय, ह्या सगळ्या इतक्या महत्त्वपूर्ण बाबी आपण म्हणजे पूर्ण बारकाईने हा संपूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण अभ्यास आपण इथं पाहणार आहोत वनांचा। तर सुरुवात करतो आहे आपण पहिल्या प्रकारापासून ज्याचं नाव आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने। सुरू करूया आपण उष्णकटिबंधीय सदाहरित वने। पहा,
पहिला प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरितवने. आता उष्णकटिबंध म्हणजे काय, उष्णकटिबंधापासून सुरू करूया. पहिल्यांदा याच्या नावाचा अर्थ पाहूया आणि त्याच्यानंतर वनांचे म्हणजे वनांबद्दल इतर माहिती पाहूया. उष्णकटिबंध म्हणजे काय, उष्णकटिबंध म्हणजे पहा पृथ्वी जी आहे आपल्या ॲपमधल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे यांच्यासाठी सूर्यमाला नावाचं एक प्रकरण आहे आणि या सूर्यमाला प्रकरणामध्ये अक्षवृत्त आणि रेखावृत्त नावाचा एक टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे, उष्णकटिबंध काय, समशीतोष्ण काय, शीतकटिबंध काय. आता या ठिकाणी याचा उल्लेख निघाला आहे म्हणून परत एकदा उष्णकटिबंध काय तुम्हाला इथं सांगतो. ही आहे पृथ्वी, पृथ्वीवरून जाणारी आडवी आणि मध्यातून जाणारी काल्पनिक रेषा ही आहे विषुववृत्त. 23.5° उत्तरेला पृथ्वीचा आहे कर्कवृत्त, 23.5° दक्षिणेला आहे मकरवृत्त, हा आहे सूर्य. काय होतं मित्रांनो, सूर्याची लंबरूप किरणं जी आहेत ही लंबरूप किरणं कर्कवृत्त ते मकरवृत्त या भागामध्ये सर्वाधिक पडतात. सूर्याची लंबरूप किरणं सर्वाधिक पडण्याच्या या आहेत अंतिम मर्यादा. सूर्याची लंबरूप किरणं जशी या भागामध्ये पडली त्या भागामधलं तापमान वाढतं, तापमान वाढली उष्णता वाढती, उष्णता वाढली म्हणजे पृथ्वीच्या या पट्ट्यामध्ये आपल्याला इतर भागापेक्षा तापमान सर्वाधिक पाहायला मिळतं म्हणून पृथ्वीच्या या पट्ट्याला आपण उष्ण कटिबंधीय प्रदेश असं म्हणतो, याला आपण उष्ण कटिबंध असं म्हणत असतो. उष्णकटिबंध सूर्याच्या बरोबर समोर असलेला भाग, पृथ्वीचा फुगीरभाग, 23.5° उत्तर अक्षवृत्त, 23.5° दक्षिण अक्षवृत्त, याला आपण कर्कवृत्त म्हणूया, याला आपण मकरवृत्त म्हणूया, यांच्या दरम्यानचा जो पट्टा असतो याला म्हणायचं उष्णकटिबंधीय प्रदेश. भारत या ठिकाणी आहे मित्रांनो अशा पद्धतीनं, म्हणजे भारताच्या मध्यातून जातं कर्कवृत्त आणि भारत अशा पद्धतीने आहे तर महाराष्ट्र हे कर्कवृत्ताच्या दक्षिणेला असलेलं राज्य आहे, म्हणजे महाराष्ट्र हे आपल्याला उष्ण कटिबंधामध्ये पाहायला मिळतं. म्हणून संपूर्ण म्हणजे जे सगळे वन आपण सगळ्या वनांचे प्रकार पाहिले याच्या अगोदर आपण एक नाव पाहिलं उष्ण कटिबंधीय. उष्ण कटिबंधीय का, कारण ही उष्ण कटिबंधामध्ये वने आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळतात. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने, सदाहरित वने म्हणजे जी अशी वने जी सदैव हिरवीगार असतात. सदैव हिरवीगार असणं म्हणजेच काय, ज्या वनांमध्ये कधीच पानगळ होत नाही अशा वनांना आपण उष्ण कटिबंधीय सदाहरित वन असं म्हणत असतो. सुरुवात करूया आपण आता आपल्या टॉपिकला. महाराष्ट्रातील वने पहिला प्रकार उष्ण कटिबंधीय सदाहरित वने. पहा उष्ण कटिबंधीय सदाहरित वने ही कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात, तर या वनांचा प्रदेश आहे ज्या भागामध्ये पर्जन्य, पर्जन्य म्हणजे पाऊस, हा 200 सेंटीमीटर ते 250 सेंटीमीटर पर्यंत पडतो, म्हणजेच काय 2000 मिलीमीटर ते 2500 मिलीमीटर इतकं पर्जन्यच्या प्रदेशामध्ये पडतं, ज्या भागामध्ये पडतं त्या भागामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने पाहायला मिळतात. आता उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचा प्रदेश नेमका महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे याचे जर आपण ठिकाणं पाहिले तर याच्यामध्ये सावंतवाडीचा परिसर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सावंतवाडी परिसर, त्याच्यानंतर कोयना धरण परिसर जिथं सर्वाधिक पाऊस पडतो, कोयना धरण क्षेत्र, त्याच्यानंतर पाचगणी, त्याच्यानंतर महाबळेश्वर, महाबळेश्वर पहा, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला परिसर इत्यादी परिसरामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने पाहायला मिळतात. प्रदेश ज्या भागामध्ये पर्जन्य 200 सेंटीमीटर ते 250 सेंटीमीटर एवढं पडतं. हवामान टॉपिकमध्ये आपण तो भाग कम्प्लीट केलेला आहे, तो टॉपिक तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्रामध्ये पर्जन्य कशा पद्धतीनं पडलं जातं ते मोजलं कसं जातं हे सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सावंतवाडी परिसर, कोयना धरण क्षेत्र, पाचगणी, महाबळेश्वर, वेंगुर्ला परिसर इत्यादी परिसरामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचा भाग पाहायला मिळतो, सदाहरित वने पाहायला मिळतात. आता या सदाहरित वनांची नेमकी वैशिष्ट्ये काय आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचं पहिलं वैशिष्ट्य आहे ही वने सदैव हिरवीगार असतात, म्हणजे या वनांमध्ये पानगळ होत नाही. पहिलं वैशिष्ट्य पहा ही वने सदैव हिरवीगार असतात,
याचं कारण आहे या वनांमध्ये पानगळ होत नाही. पानगळ मित्रांनो मुख्यतः दोन कारणासाठी होत असते. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे पानगळ जर त्या प्रदेशामध्ये पर्जन्य कमी होत असेल म्हणजे पाऊस जर कमी पडत असेल तर वृक्षांनी किंवा झाडांनी त्यांच्यामध्ये केलेलं ते ॲडॅप्टेशन असतं. म्हणजे काय, समजा एखादं वृक्ष आहे आणि हे वृक्ष ज्या भागामध्ये राहतं या भागामध्ये जर पर्जन्य कमी आहे, या भागामध्ये पर्जन्य जर कमी असल्यामुळं काय होतं की या वृक्षांचं व्यवस्थित पोषण होत नाही. वृक्षांचं व्यवस्थित पोषण न झाल्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी यांना पाण्याची कमतरता जाणवते आणि पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळं वृक्ष काय करतात तर वृक्ष स्वतः त्यांची पानगळ करून घेतात. पानगळ केल्यामुळं होतं आहे काय तर पानगळ केल्यामुळं या वृक्षांना पोषण कमी लागतं आणि वृक्षांना पोषण कमी लागल्यामुळं आपण असं म्हणतो की या भागामध्ये वृक्षांची पानगळ झाली आणि वृक्षांची पानगळ होणारे जे प्रदेश असतात याला आपण पानझडीचे वन असं म्हणतो. या भागामध्ये तसं काहीही होत नाही कारण या भागामध्ये मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा आहे. मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा का आहे, कारण इथं पर्जन्य 200 सेंटीमीटर ते 250 सेंटीमीटर एवढं पर्जन्य पडतं, पाऊस जास्त आहे म्हणून या प्रदेशामध्ये या वृक्षांची पानगळ होत नाही. वृक्षांची पानगळ होत नाही म्हणून ही वने आपल्याला सदाहरित पाहायला मिळतात, सदैव ही वने हिरवीगार पाहायला मिळतात. पहिला महत्त्वाचा भाग पानगळ होत नाही. पानगळ का होत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे, पहिलं वैशिष्ट्य पानगळ होत नाही. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य ही वने घनदाट स्वरूपाची असतात. पहा ही वने आता घनदाट स्वरूपात का असतात याचंसुद्धा कारण माहीत असणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदाच म्हणलेलं आहे लेक्चरच्या सुरुवातीलाच की आपण संपूर्ण कोर्सचा डिझाईनच असं केलेलं आहे की जो कोर्स पूर्णतः कन्सेप्टवर आधारित असेल, प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि याची कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. कारण आयोगाचा पॅटर्न आता बदललेला आहे, पूर्वीसारखा आयोगाचा पॅटर्न राहिलेला नाही. पाठांतर केलं की तुमचा विषय निघेल तसं नाही आहे. तुम्हाला आयोग आता कन्सेप्ट विचारते, पानगळ होते का होत नाही याची कारणं आयोग तुम्हाला विचारू शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहा दुसरं आहे घनदाट स्वरूपाची वृक्ष आढळतात. घनदाट स्वरूपात का आढळतात पहा. ज्यावेळेस आता एक छोटासा नियम लक्षात घ्या, ज्या भागामध्ये सूर्यप्रकाश प्रखर असतो पहा, ज्या भागामध्ये सूर्यप्रकाश प्रखर असतो प्लस मुबलक प्रमाणामध्ये पर्जन्य असतं या भागामध्ये आपल्याला वृक्षांसाठी पोषक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतं. वृक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आपण या ठिकाणी पाहू शकतो का. आता पहा उष्णकटिबंधामध्ये हे आहेत वने. उष्णकटिबंध काय मी आता समजून सांगितलं. उष्णकटिबंधामध्ये असल्यामुळं सूर्याची लंबरूप किरणं या भागामध्ये पडतात म्हणजे सूर्यप्रकाश भरपूर आहे, पर्जन्य जास्त आहे कारण ही वने ऑलरेडी 200 ते 250 सेंटीमीटर पर्जन्य असलेल्या प्रदेशामध्ये वने पाहायला मिळतात. म्हणजे पर्जन्यसुद्धा जास्त, सूर्यप्रकाशसुद्धा जास्त म्हणून काय होतं तर या वनांच्या वाढीसाठी इथे पोषक वातावरण तयार होतं. वृक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं आणि वृक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळं या ठिकाणी वृक्षांची घनता वाढते, वृक्षांची दाटी वाढते, वृक्षांमध्ये आपल्याला घट्टपणा वाढलेला पाहायला मिळतो. जसं आपल्या रोजच्या जीवनातलं आपण उदाहरण घेत असतो तर एखाद्या समजा जिल्ह्यामध्ये जर पायाभूत सुविधा आणि रोजगाराची संधी जास्त उपलब्ध असेल म्हणजे रोजगारासाठी पोषक वातावरण असेल तर त्या शहरामध्ये इतर ठिकाणाहून स्थलांतरण होत असतं. आपण स्थलांतरण ज्यावेळेस शिकूया त्याच्यामध्ये हा भाग परत एकदा येणार आहे. त्या शहरामध्ये इतर ठिकाणाहून स्थलांतरण होत असतं म्हणजे त्या शहरामध्ये दाटी वाढते, लोकसंख्या वाढते. सेम प्रकार इथे सूर्यप्रकाश आहे, पर्जन्य आहे, प्रखर सूर्यप्रकाश, मुबलक प्रमाणात पाणी, त्यामुळे या ठिकाणी वृक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होतं आणि वृक्षांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळं वृक्षांमध्ये घनता वाढते, वृक्ष दाटीवाटीनं या प्रदेशामध्ये वाढू लागतात. आता नीट लक्ष द्या, वृक्ष दाटीवाटीनं या प्रदेशामध्ये वाढत असल्यामुळे या भागामध्ये आपण असं म्हणतो की घनदाट स्वरूपामध्ये अभयारण्य पाहायला मिळतात. कारण प्रत्येक वृक्षाच्या वाढीसाठी इथं पोषक वातावरण आहे. का पोषक वातावरण आहे, इथं सूर्यप्रकाशसुद्धा आहे, पर्जन्यसुद्धा आहे म्हणून या ठिकाणी वृक्षाच्या वाढीसाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं वैशिष्ट्य वृक्षांची उंची पहा, वृक्षांची उंची जी आहे ही उंची जास्त असते, जास्त उंचीचे वृक्ष पाहायला मिळतात.
ही उंची किती जास्त असते तर साधारणतः 45 मीटर ते 60 मीटरपर्यंत उंचीचे वृक्ष आपल्याला या परिसरामध्ये या भागामध्ये पाहायला मिळतात, म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये पाहायला मिळतात. आता याचंसुद्धा कारण काय आहे, याचं कारणसुद्धा इथं मी सांगतो. मी म्हटलं प्रत्येक आपल्या या शब्दाचं इथं जे ॲनालिसिस आपण करणार आहोत, प्रत्येक शब्द लिहिणार आहोत, याचं तुम्हाला मी इथं कारण सांगणार आहे, ॲनालिसिस सांगणार आहे. पहा काय होतं की वृक्षांची दाटी वाढली. वृक्षांची दाटी वाढल्यामुळं काय होतं, ज्यावेळेस नवीन वृक्ष नवीन रोपटे या ठिकाणी जन्म घेतं, जन्म घेतल्यानंतर पहा प्रत्येक सजीवामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे. चार्ल्स डॉर्विनचा सिद्धांत सांगतो की आपण एका छोट्याशा जीवापासून तयार झालो, अमीबापासून आपली उत्पत्ती आहे, म्हणजे आपल्यामध्ये टप्प्याटप्प्यानं ॲडॅप्टेशन होत गेलेलं आहे. सेम ॲडॅप्टेशन वृक्षांनी या ठिकाणी स्वतःमध्ये करून घेतलेलं आहे. नवीन रोपटं ज्यावेळेस या ठिकाणी जन्म घेतं, समजा या ठिकाणी नवीन रोपट्यानं जन्म घेतला, नवीन रोपट्यानं जन्म घेतल्यानंतर जर त्या नवीन रोपट्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ते नवीन रोपटं जास्त काळ जगू शकत नाही. आणि त्याला जर सूर्यप्रकाश हवा असेल तर या वृक्षांच्या बरोबरीला त्याला यावं लागेल. पहा नवीन रोपटं जेवढाही सूर्यप्रकाश त्याला मिळतो छोट्या छोट्या भागा स्वरूपामध्ये हा सूर्यप्रकाश ते घेतो आणि लवकर याची वाढ होते. वाढ झाल्यानंतर ज्यावेळेस हा वृक्ष इतर वृक्षांच्या बरोबरीला येतो किंवा हे छोटं रोपटं इतर वृक्षांच्या बरोबरीला येतं, बरोबरीला आल्यानंतर सूर्यप्रकाश आपल्याला सगळ्यांना म्हणजे सर्व वृक्षांना सूर्यप्रकाश अधिक मिळावा म्हणून हे वृक्ष स्वतःची आणखी वाढ करतात, स्वतःची आणखी वाढ करतात. म्हणजे ही जी वाढ आहे हे त्यांच्यामध्ये झालेलं ॲडॅप्टेशन आहे. कशासाठी ॲडॅप्टेशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी ॲडॅप्टेशन झालेलं आहे. त्यांना माहीत आहे जर स्वतःची वाढ आपण तेवढी केली नाही सूर्यप्रकाश आपल्याला मिळणार नाही आणि सूर्यप्रकाश आपल्याला मिळाला नसल्यामुळं आपलं अस्तित्व त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतं. ॲमेझॉनचे खोरे तुम्ही ऐकलं असेल, आत्ता करंट अफेअरचाच भाग आहे. ॲमेझॉनच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती. साधारणतः 1 सेकंदाला 3 फुटबॉलचे ग्राउंड जळतील इतकी प्रचंड प्रमाणामध्ये आग लागली होती. ती जंगलं ती वनं घनदाट स्वरूपाची आढळतात. ही वनं घनदाट का आढळतात, मी ज्यावेळेस दक्षिण अमेरिका खंड तुम्हाला शिकवलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता, दक्षिण अमेरिका खंडामध्ये मी डिटेल दिलेलं आहे की ॲमेझॉनची वने घनदाट का असतात. असो ॲमेझॉनच्या वनांमध्ये घनता इतकी आहे मित्रांनो, दाटीवाटी इतकी आहे वृक्षांची की 3 लाख चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ, म्हणजे साधारणतः महाराष्ट्र एवढा प्रदेश या प्रदेशामध्ये आणखीनही मानव पोहोचू शकला नाही इतकी घनदाट अभयारण्य पाहायला मिळतात. या वनांमध्ये सूर्यप्रकाशसुद्धा पोहोचत नाही इतकी घनदाट वने आपल्याला ॲमेझॉनच्या वनांमध्ये पाहायला मिळतात. याही भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात काही स्वरूपाची इतकी घनदाट वनेसुद्धा पाहायला मिळतात. वृक्षांची उंची का जास्त असते, त्यांनी स्वतःमध्ये केलेलं ते ॲडॅप्टेशन असतं. स्वतःमध्ये केलेला ॲडॅप्टेशन ज्याला आपण मराठीमध्ये उत्क्रांती असं म्हणतो, त्याच्यामुळं वृक्षांची उंची या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळते दाटीवाटीनं ज्या ठिकाणी वृक्ष असतील. आता एक गोष्ट इथं परत स्टार पॉईंट लक्षात घ्यायचा, ज्या भागामध्ये वृक्षांची घनता जास्त असते, घनता म्हणजे घट्टपणा जास्त असतो, वृक्षांची संख्या जास्त असते, त्या भागामध्ये नेहमी वृक्षांची उंची जास्त असते. आता उलट ज्या भागामध्ये वृक्षांची घनता कमी असते, म्हणजे या ठिकाणी एक वृक्ष, या ठिकाणी एक वृक्ष, या ठिकाणी एक वृक्ष इतकं अंतर समजा वृक्षांमध्ये असेल, तर या भागामध्ये आपल्याला वृक्षांची उंची कमी पाहायला मिळते कारण त्यांना त्या ठिकाणी कोणताही संघर्ष करायचा नसतो. हा भाग आहे वृक्षांची उंची जास्त असण्यामागं हे कारण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य, वृक्षांच्या पानांचा आकार मोठा असतो. आता वृक्षांच्या पानांचा आकार मोठा का असतो, साधारणतः पहा म्हणजे हे जे मी तुम्हाला वाक्य लिहून दिले हे सर्वच वृक्षांना लागू पडेल असं नाही, परंतु 95% वृक्षांना हे जे वाक्य आहे हे लागू पडतं. वृक्षांनी स्वतःमध्ये ज्या परिस्थितीमध्ये ते राहतात त्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी स्वतःमध्ये आताच मी सांगितलं ॲडॅप्टेशन केलेलं आहे ज्याला आपण उत्क्रांती असं म्हणत असतो. काय आहे पहा, जी वृक्ष हे कमी पर्जन्य असलेल्या भागामध्ये आढळतात, उदाहरणार्थ बाबूळ वृक्ष आहे, बाबूळ वृक्षाचं जर तुम्ही पान पाहिलं तर आपल्याला असे छोटे छोटे पानांचा आकार बाबूळ वृक्षाच्या पाहायला मिळतो. बाबूळ वृक्षाच्या पानांचा आकार असा असतो. आणि जर तुम्ही या ठिकाणी असलेलं एखादं वृक्ष पहा, उदाहरणार्थ आंबा पहा, आंब्याच्या पानांचा आकार जर तुम्ही पाहिला तर आंब्याच्या पानांचा आकार साधारणतः असा असतो. याचा अर्थ आंब्याच्या पानांचा आकार हा नेहमी या बाबूळ वृक्षापेक्षा आकाराने मोठा असतो. याचं कारण आहे ज्या प्रदेशामध्ये ही वृक्ष राहतात या प्रदेशामध्ये असलेल्या पर्जन्याची स्थिती. बाभूळ वृक्ष त्याच ठिकाणी येतं
ज्या ठिकाणी अत्यंत कमी पर्जन्य पडतं, अत्यंत कमी पाऊस पडतो. बाभूळ वृक्षाला माहीत आहे की आपल्या आपण त्या ठिकाणी येतो ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो, आणि पाऊस कमी असल्यामुळं बाभूळ वृक्ष काय करतं, बाभूळ वृक्ष स्वतःच्या म्हणजे बाभूळ वृक्षानं ज्या ठिकाणी कमी पर्जन्य असलेलं आहे हे ॲडॅप्टेशन हे काही एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष इतक्या लवकर घडणाऱ्या क्रिया नाहीत, याच्यासाठी हजारो वर्ष जावी लागतात. त्यावेळेस हे ॲडॅप्टेशन उत्क्रांती त्यांच्यामध्ये घडत आलेली असते. त्यांना माहीत आहे जर पानाचा आकार आपला मोठा असेल तर सूर्यकिरण ज्यावेळेस या पानावर पडतील, पानाचा आकार मोठा असल्यामुळं हा जो एरिया आहे हा एरिया मोठा असल्यामुळं काय होईल, सूर्यकिरणामुळं आपल्या पानामध्ये असलेले जे पोषक द्रव्य आहेत किंवा पाणी आहे या पाण्याचं बाष्प होईल, आणि बाष्पीभवन झाल्यामुळं हे असलं जेवढंही पाणी आहे हे पाणी वातावरणामध्ये निघून जाईल. त्यामुळं त्यांनी स्वतःमध्ये केलेलं ॲडॅप्टेशन आहे, जेवढा पानांचा आकार लहान तेवढा बाष्पीभवनाचा वेग लहान. ही वने त्याच प्रदेशामध्ये येतात ज्या प्रदेशामध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो. तुम्ही पहा बाभळ वगैरे किंवा काटेरी वने जी आहेत ही वने अत्यंत कमी पर्जन्य असलेल्या भागामध्ये आढळतात. या भागामध्ये कमी पाऊस पडतो, त्यांना स्वतःचं पोषण करण्यासाठीच पाण्याची उपलब्धता कमी असते, म्हणून त्यांनी स्वतःमध्ये केलेलं ते ॲडॅप्टेशन आहे, स्वतःमध्ये केलेला तो बदल आहे. म्हणून या ठिकाणी ज्या भागामध्ये पर्जन्य कमी पडतं त्या भागामध्ये पानांचा आकार आपल्याला लहान पाहायला मिळतो, ज्या भागामध्ये पर्जन्य जास्त पडतं त्या भागामध्ये पानांचा आकार आपल्याला मोठा पाहायला मिळतो. कारण या ठिकाणी कितीही बाष्पीभवन झालं तरी त्याला पाण्याची चिंता नसते, कारण इथे पाणी 200 सेंटीमीटर ते 250 सेंटीमीटर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या प्रदेशामध्ये पडत असतं. म्हणून झाडांनी स्वतःमध्ये केलेलं ते ॲडॅप्टेशन आहे, इथे पर्जन्य कमी पडतं म्हणून पानांचा आकार त्या ठिकाणी त्यांचा लहान पाहायला मिळतो, आणि या ठिकाणी पानांचा आकार आपल्याला मोठा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पाचवं वैशिष्ट्य, या प्रदेशामध्ये जे वृक्ष असतात या वृक्षांची खोडं जी असतात ही खोडं आपल्याला कठीण स्वरूपाची पाहायला मिळतात. आता ही खोडं कठीण का असतात, कारण यांचा मेन पर्पज असतो वृक्षांना आधार देणं, आणि वृक्षांच्या जेवढी उंची वाढवता येईल तेवढी उंची वाढवणं, आणि त्याच्यामुळं ती खोडं जी आहेत ही खोडं कठीण स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतात. कशामध्ये, तर उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये. आपण एकच प्रकार पाहत आहोत उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचा. ही पाच महत्त्वाची वैशिष्ट्य, पानगळ होत नाही, म्हणजे ही वने सदैव हिरवी असतात, सदैव हिरवी असतात, त्याच्यानंतर घनदाट स्वरूपाचे असतात. काय याचं कारण सांगितलं, वृक्षांची उंची जास्त असते याचं कारणसुद्धा सांगितलं, वृक्षांच्या पानांचा आकार मोठा असतो याचंही कारण सांगितलं, वृक्षांची खोडं कठीण असतात याचंही कारण सांगितलं. आता या प्रदेशामध्ये कोणती कोणती वृक्ष आढळतात त्या वृक्षांची काही लिस्ट आपण पाहूया. पहिला आहे नागचंपा नावाचं वृक्ष. नागचंपा याच वनांमध्ये, उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये. त्याच्यानंतर पांढरा नावाचं वृक्ष. पांढरा वृक्ष याच वनांमध्ये. सिडार नावाचं वृक्ष याच वनांमध्ये. आंबा नावाचं वृक्ष याच वनांमध्ये. जांभूळ नावाचं वृक्ष याच वनांमध्ये. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं शिसव नावाचं वृक्ष याच वनांमध्ये. ओक वृक्ष याच वनांमध्ये. इत्यादी स्वरूपाचे आंबा वृक्ष याच वनांमध्ये. इत्यादी स्वरूपाची वृक्ष आपल्याला या वनांमध्ये पाहायला मिळतात. ही वनं आहेत उष्णकटिबंधीय सदाहरित वने. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांचा उपयोग काय आहे, ही वनं आर्थिकदृष्ट्या तितकीशी महत्त्वाची नसतात. याचं कारण आहे, या ठिकाणी वृक्षांची खोडं कठीण असल्यामुळं यांचा उपयोग लाकूड उद्योगामध्ये किंवा फर्निचरसाठी करता येत नाही, किंवा याचा उपयोग इमारत बांधणीसाठी सुद्धा करता येत नाही. म्हणून ही वनं आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची नसतात. पहा, आर्थिकदृष्ट्या ही वने महत्त्वाची नसतात. याचा वापर इंधन म्हणून केला जातो. इंधन म्हणून म्हणजे ज्यावेळेस आपण या वनांमध्ये पाहूया, या वनांच्या भागामध्ये जर तुम्ही गेला त्या ठिकाणी यांचा वापर, लाकडाचा वापर इंधन म्हणून केला जातो. हा कॉमन उपयोग आहे या वनांचा. ही वनं आहेत उष्णकटिबंधीय सदाहरित वने. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्लीज मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ज्यांना या कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल अशाच पद्धतीनं आपण संपूर्ण वनांचा प्रकारसुद्धा या कोर्समध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे जेही काही डाऊट्स असतील तुम्ही दिलेल्या नंबरवर मला पाठवू शकता.
तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, प्रोसिजर असेल किंवा तुम्हाला ॲडमिशनबद्दल ॲप डाउनलोड करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रातील हा जो भूगोल ऑनलाईन कोर्स आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. जे विद्यार्थी ऑफलाईन माझ्याशी जोडू शकत नाही या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आपल्या योगदान ठरेल. तर आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. ॲपमधल्या आपल्या ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी दुसरं लेक्चर लगेच असणार आहे, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांचं, ते त्यांनी त्या ॲपमध्ये पाहावं. आज इथं आपण थांबूया, राहिलेला भाग आपण नंतरच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.